यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः आता शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. त्यानंतर तुमच्या इथे ट्रायबल एरिया असल्यामुळे अनेक प्रकारची असुविधा या ठिकाणी आहे, जसं पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न आणि रस्त्यांचा प्रश्न. त्याच्यामध्ये आता हे जो दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये शेतकरी अहवालदिल झालेला आहे, पिकी आहे नापिकी झालेली आहे, संपूर्ण कर्ज मोठ्या प्रमाणात आहे, सावकारांचे देणे आहे, बँकेचे देणे आहे आणि ज्या शासनातर्फे मिळणारी मदत त्यांना तुटपुंजी आहे. त्यामुळे सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरवणे आणि त्याकरता मदत करणे हे सर्वात मोठे कार्य आहे. राहिला पाण्याचा प्रश्न, तर या ठिकाणी जलसिंचनाची व्यवस्था असुविधा त्याची असल्यामुळे जलसिंचन या ठिकाणी फार कमी प्रमाणात आहे. त्यासोबत शिक्षणासाठी ट्रायबल एरियामध्ये विशेषतः तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी शासनामार्फत, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मार्फत मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जायला हव्यात, त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे या ठिकाणचं जे प्रगती जी आहे, प्रगती मंदावलेली आहे. कारखाने नाहीत कुठल्याही प्रकारचे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये लोहमार्ग नाही, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. त्याकरता शासनाने पावले उचलणे फार जरुरीचं वाटतं आणि त्यात एनजीओ लोकांनीही आपल्या पद्धतीने आपल्या परीने प्रयत्न करायला हवेत.